वसमत तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यानं केळी जणू आडवीत झाली आहेत पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे वसमत तालुक्यात सर्वाधिक जास्त शेतीला पाण्याची व्यवस्था आहे त्यामुळे या भागात सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं शेतकरी एक वेळ नव्हे तर चोहेरी पीक घेत आहेत मुख्य म्हणजे या भागात केळीचं उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आज घडीला हिंगोली जिल्ह्यातील इतर चार तालुक्यांपैकी एकट्या वसमत तालुक्यात केळीची सर्वाधिक जास्त लागवड केली जाते त्यापाठोपाठ कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा या भागात केळीची लागवड केली जात आहे मात्र दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आणि अशातच या भागासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दोन हजेरी लावली अवकाळी यात केळी देखील मोडून पडलेत एका केळीच्या झाडाला चार ते पाच किलो केळीचे घड लागल्याचं पाहून शेतकरी फारच वैतागून गेले आहेत कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने थेमान आए, आज संपूर्ण देशात थैमान घातले आहे आणि याच अनुषंगाने भारत सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केली आहे पण या लॉकडाऊनमुळे आम्हा शेतकऱ्यांची अवस्था त्या मुलासारखी झाली आहे ज्याला की आई भाकर देना आणि बाप भीक मागू देना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे कारण निसर्ग पिकू देना आणि सरकार माल विकू देना अशी अवस्था आज आमची झाली आहे पण त्यामुळे आम्ही सरकारला कळकळीची विनंती करतो की आम्हा शेतकऱ्यांकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं आणि आमचंही जगणं मान्य करावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी